वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी। आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय सुधीर भाऊ, केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी, आशीष शेलार जी, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर जी, ए बाबा या ठिकाणी खरं म्हणजे सगळेच आपले मोठे नेते हे मंचावर आहेत। मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही कारण आपल्याला विधान भवनातही जायचं आहे। भाजपची सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी चार राज्यांच्या निवडणुकांनंतर जो काही संपूर्ण देशाने मोदीजींचा जादू अनुभवला, मोदी है तो मुमकिन है हे जे काही या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं, हा विजय मोदीजींनी जो विश्वास सामान्य माणसाच्या मनामध्ये तयार केला, आपल्या करता कधी मोदीजी आहेत, कोरोना झाला तर मोदीजी आहेत, मोदीजी आपल्याला मरू देणार नाही, उपाशी राहू देणार नाही, बेरोजगार राहू देणार नाही, हे जे काही मोदीजींच्या बद्दल छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला वाटत तो विश्वास खऱ्या अर्थानं मतांमध्ये परिवर्तित झाला। आणि ज्या गोव्यामध्ये 5 वर्ष डबल इंजिनचं सरकार लोकांनी बघितलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल काँग्रेसच्या लोकांनी एक दिवस आधी जाऊनच राज्यपालांना पत्र दिलं, म्हणाले 3 वाजता आम्हाला बोलवा, आम्ही सरकार स्थापन करायला येऊ। पण दुसऱ्या दिवशी चिटपाखरू देखील त्या ठिकाणी गेला नाही, ही अवस्था काँग्रेसची झाली। पण मी विशेष आभार मानेन आपल्या महाराष्ट्रातल्या आमदारांचे, खासदारांचे आणि कार्यकर्त्यांचे। माननीय दादा, आपण इथनं जी सेना पाठवली होती हा विजय मिळवण्यामध्ये या महाराष्ट्राच्या सेनेचा फार मोठा हात आहे। सेना म्हणजे भाजपची सेना, दुसऱ्या सेनेचं तिथे काय झालं आपल्याला कदाचित माहिती असेल। जे त्या ठिकाणी येऊन गर्जना करत होते आम्ही भाजपला हरवणार, खरं म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी त्यांची लढाई आमच्याशी नाहीये, त्यांची लढाई नोटाशी आहे, नोटाशी। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्रित मतं केली तरी नोटापेक्षा कमी आहेत, तेवढी मतं त्यांना मिळाली नाही। आमच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमोद सावंतांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी गर्जना केली होती आम्ही प्रमोद सावंतांना हरवणार, शिवसेनेचे सगळे नेते त्या ठिकाणी गेले, शिवसेनेच्या उमेदवाराला तिथे मतं मिळाली 97 मतं। त्यामुळे हा सगळा कौल हा भारतीय जनता पक्षाचा आहे, हा मोदीजींचा आहे, हा विश्वासाचा आहे, हा कार्यकर्त्यांचा आहे, हा सामान्य जनतेचा आहे। मी तर केवळ तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेलो होतो, विजय तर मोदीजी मिळवून देणारच होते, पण त्या विजयात खारीचा वाटा हा आपल्याला घेता आला हे आपलं सौभाग्य या ठिकाणी आहे असं मी समजतो। खरं म्हणजे आता विधान भवनातही जायचंय, पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगायला पाहिजे, सगळ्यांनाच आनंद झाला असं नाहीये, काही लोकांना इतकी मळमळ आहे की ते म्हणतात अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा। खरं म्हणजे इतकी मळमळ काही बरी नाही, तुम्ही किती मळमळ केली तरी मोदीच निवडून येणार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, हे लक्षात। पण
असं काय काळजी करायचं कारण नाही। जरी कोणाला मळमळ झाली, कळकळ झाली, काय काय झालं, तरी देखील लक्षात ठेवा, या देशाचा गरीब, मध्यमवर्गीय, सामान्य आणि सगळ्यात महत्त्वाचं महिला यांचा आशीर्वाद मोदीजींच्या मागे आणि बीजेपीच्या मागे आहे, त्यामुळे आम्ही जिंकणार आहे। मैं इस समय हमारे जो कार्यकर्ता उत्तर प्रदेश में गए थे उनका भी अभिनंदन करना चाहता हूं। उत्तर प्रदेश के अंदर आपने महाराष्ट्र की शान बढ़ाई है और छत्रपति शिवाजी महाराज के मावले उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी के लिए काम करने गए और आपने सपा का सुपड़ा साफ कर दिया और बीजेपी वापस चुनकर आई। मैं योगी जी का भी अभिनंदन करना चाहता हूं। बुलडोजर बाबा ने जो बुलडोजर चलाया और जिस प्रकार से उत्तर प्रदेश के अंदर मोदी जी ने, चाहे वो प्रभु श्री राम हो या फिर हमारे काशी विश्वनाथ के बाबा हो, सबका आशीर्वाद मोदी जी के पीछे है। और जाको राकेश साइया, मार सके ना कोई, मोदी जी के पीछे ये सारे के सारे आशीर्वाद है। मैं आपका सभी का फिर एक बार बहुत बहुत आपको बधाई देता हूं, आपका आभार व्यक्त करता हूं। लेकिन लड़ाई समाप्त नहीं हुई है, कुठल्याच लड़ाईने होरपळून जायचं नाही, कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाही, विजयाने नम्र व्हायचंय, विजयाने अधिक मेहनत करायची आहे। अरे अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी, मुंबई में। आम्हाला मुंबईला कुठल्या पार्टीपासून मुक्त करायचं नाही, आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे। आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही, आम्ही भ्रष्टाचारांच्या विरोधात आता मैदानात मुंबईमध्ये उतरलो आहोत आणि जोपर्यंत या मुंबईच्या महानगरपालिकेला या भ्रष्टाचारांच्या विळख्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही। आणि म्हणून हा विजय आज साजरा करा, उद्यापासून कामाला लागा आणि पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय आणि या महाराष्ट्रामध्ये भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार तयार करण्याकरता आपण सगळ्यांनी सज्ज राहावं ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।